कंठी राहो नाम, कंठी राहो नाम अंगी भरो निया प्रेम, ऐसे द्यावे काही दान आलोपतीत शरण। संतांचिये पायी, संतांचिये पायी ठेवी तो वेळोवेळा डोई, ऐसे द्यावे काही दान आलोपतीत शरण। तुका म्हणे तरे, तुका म्हणे तरे भव सिंधु एक सरे, ऐसे द्यावे काही दान आलोपतीत शरण। श्री संताची या माता चरणावरी, श्री संताची या माता चरणावरी, श्री संताची या माता चरणावरी, साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत। या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो संभाळा उतरी, वाढले अंतरी प्रेम सुख। हरि मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या, जय गावी केला वास त्या शिवस। अंगी भरो निया प्रेम, ऐसे द्यावे काही दान आलोपतीत शरण। कीर्तन रूपी सेवेसाठी म्हणजे निरूपणाकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु, जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा उत्कृष्ट असा दिडक्या पद्धतीचा मागणीपर प्रकरणातील अभंग असून, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज जगन्नियंत्या भगवान परमात्म्याजवळ तुझा आमच्या मुखामध्ये अखंड नाम राहो आणि नामचिंतन आणि प्रेम आणि संतांच्या पायावर नतमस्तक याच्यातून या भवसिंधूत आम्ही तरुण जाऊ अशा मार्गाचं काहीतरी दान तुम्ही आम्हाला द्या असा याचा सरळ अर्थ। विठ्ठल 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 अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम आगात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थुद्रामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदि करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचारी मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित
देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र पहाडी पारगाव नावाचं गाव आणि या पहाडी पारगाव नावाच्या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून समापन्न होत असणारा हा भव्य दिव्य स्वरूपाचा सद्गुरु संत श्री ज्ञानबा तात्या महाराजांच्या पुण्यस्मरण सोहळ्याचं औचित्य साधून त्याच्यामध्ये गोकुळाष्टमीचाही उत्सव आला असं या पवित्र उत्सवाचं आयोजन दरवर्षीप्रमाणे ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं या ठिकाणी केलं जातं आहे. आणि आजची ही उपांत्य दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ सप्ताह संयोजक कमिटीच्या वतीनं कीर्तन सेवेचे सौजन्यदाते आहेत धर्मराजजी ज्ञानोबा मुंडे यांच्या वतीनं ही कीर्तनाची सेवा बरोबर आहे का यांच्या वतीनं ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आली. आमचे धर्मराजजी ज्ञानोबा मुंडे कमिटीकडं आणि आमच्या शिरारे अण्णाकडे गेले आणि सांगितलं अकांना 5-25,000 रुपये जाऊ द्या पण चांगला महाराज द्या म्हणले आणि त्याच्यातून ही कीर्तन सेवा माझ्या वाट्याला शिरारे अण्णांनी संपर्क करून ग्रामस्थांच्या वतीनं दिलेली आहे. काही अण्णाच्या काही एकट्याचा घरचा सप्ताह नाही ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं श्रीहरी अण्णांनी ही निमंत्रण माझ्यापर्यंत पोहोचत केलं. आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या आनंदानं मोठ्या प्रेमानं उत्सव संपन्न करत आहात. खरं म्हणजे आपलं गाव छोटंसं आहे आपल्या गावाचं सप्ताहाचं स्वरूप जरी मध्यम असलं तरी आपला उत्साह आणि आपलं सगळ्यांचं प्रेम एवढं आहे की असं वाटतंय की हा पहाडी पारगावला नाही पंढरपूरला सप्ताह चालू एवढा आनंद आपल्याला या ठिकाणी वाटतोय. सुंदर एवढी तरुण पोरं ह्या आठवड्यामध्ये माझ्या कीर्तनाला पहिल्यांदा उपस्थित आहेत लक्षात आलं का नाही आणि समाधान वाटलंय एकदम की खरं म्हणजे कीर्तन हे तरुणांनी ऐकलं पाहिजे पखावज हा तरुणांनी ऐकलं पाहिजे गाणं हे तरुणांनी ऐकलं पाहिजे कारण या पिढीला त्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. पण आपण सर्व तरुण मंडळी उपस्थित आहात माझा योग चांगला आहे की मी या परिसरातला असताना सुद्धा आपण सगळेजण माझ्यावर तेवढ्याच मोठ्या प्रेमानं प्रेम करत आहात हे माझं सद्भाग्य आहे. आपल्या सर्वांच्या प्रेमाखातर सेवेचा योग आहे. आज सेवेसाठी ज्यांनी चाल गायली ते हरिभक्तीपरायण आपल्या परिसराचं वैभव आणि पाठपाठांतराच्या बाबतीत एक नंबरला ज्यांचं नाव आहे की हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज कुटुळे आणि हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज नांदे हरिभक्तीपरायण विष्णू महाराज कुठुळे आणि आपण सगळे संस्थेतील विद्यार्थी मंडळी आणि हरिभक्तीपरायण मृदंग महामेरू मृदंग सम्राट आमचे भरतजी महाराज पठाडे अर्थात भरत ज्योतिराम पठाडे तालुका गळाटवाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड आणि इकडून आमची माऊली हरिभक्तीपरायण मृदंग विशारद आपल्या परिसराचं वैभव ज्ञानेश्वरजी महादेव खोटे अर्थात ज्ञानेश्वर महाराज खोटे माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. 7 दिवस माऊलीलाही मनापासून धन्यवाद देतो. 7 दिवस आपण या ठिकाणी सेवा करत आहात तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आज संस्थेतील विद्यार्थी मंडळी आपण सगळेजण मोठ्या प्रेमानं उपस्थित आहात परिसरातील सर्व महादेव महाराज सुन्ना खोट्याचे सगळी मंडळी परिसरातून आलेले सर्व मंडळी आणि ज्यांच्या आशीर्वादानं हा सप्ताह संपन्न होतोय ते हरिभक्तीपरायण अरविंद बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांसाठी जोरदार टाळी सरगायनी वाजवा की संपूर्ण जीवन खरं म्हणजे आपल्या गावाला त्यांनी समर्पित केलेलं आहे. नाहीतर अशी आपल्या गावाचा मठ म्हणजे असं काही लय मोठा मठ नाही असे कोट्यावधी रुपयाची मठं त्यांना मिळाली असते पण आपलं सगळ्यांचं प्रेम बघून महाराज स्वतः या ठिकाणी 20-25 वर्षापासून थांबलेले आहेत. खरं म्हणजे त्यांना मनापासून धन्यवाद. स्वयंपाक करणाऱ्यांना आचार्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. फक्त थोडंसं दमानी बोला एवढंच आहे बाकी काही नाही कारण तुमच्याशिवाय उद्या काला होणार नाही. तुम्हाला धन्यवाद. तुमच्या संग ज्या स्वयंपाकाला बाया आहेत त्यांनाही धन्यवाद देतो. आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद. माईकवाल्या दादांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आणि झालेली कीर्तन आपलं कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल आज कीर्तनाच्या माध्यमातून भरत महाराजांचा माऊलीचा पखवाज ऐकायला सुद्धा बरेच तरुण पोरं आज इथं उपस्थित आहेत. आणि एवढं सगळ्यांचं सगळं स्वागत एवढाले हार म्हणजे पखवाजे गायक म्हणजे पखवाजे कीर्तनकार हे काही आज वेगळे नाहीत हार तेवढालीच आहेत. म्हणजे मला अंदाज आहे की पाकिट बी आपलं सारखंच दिसायला दोघांचं आता काय करावं बरोबर आहे का नाही असं मला बरोबर आहे ना हातीत म्हणायला लागलो मी लक्षात आलं का नाही. हे शिरारे अण्णाची एक चाल चांगली आहे फुलं टाकून हार टाकून गार करते पैशात मोजू देत नाही लक्षात आलं का नाही पैशात तर नावच काढू देत नाहीत अण्णाही ध्यानात ठेवा. फुलानं हारानं काय काय ना माणसं गार होते एवढं ध्यानात ठेवा लक्षात आलं का नाही. सुंदर वातावरण आणि पैशापेक्षा प्रेम महत्वाचं आहे आणि ते पारगावला मिळतं हे ध्यानात ठेवा लक्षात आलं का नाही. म्हणून
आज माझं तरी काय, मी परिसरातलं आहे, माझं तर येणं कर्तव्यच आहे, पण भरत महाराज आज खरं म्हणजे सांगलीचा कार्यक्रम सोडून आज इथं उपस्थित आहे, कारण माझंच उद्या कीर्तन आहे मला माहिती, बरोबर आहे की नाही माऊली? आणि माऊली श्रीगोंदा तालुक्यात तिकडं होते, आणि तिकडला कार्यक्रम संपलं की मला या कार्यक्रमाला जायचं आहे, म्हणजे आपल्या परिसराविषयी असलेली ओढ त्यांच्या मनामध्ये दिसून येते. आपल्या सगळ्याला खरंच धन्यवाद देतो. मला वाटतं परिहारात जास्त वेळ न घालवता अभंगाचा भाव बघू. थोडंसं थोड्या वेळ बंद ठेवता येईल तासभर स्वयंपाक, दुसरं काही करता आलं तर ते भट्टी जरा चालू आहे ना, त्याचा जरा विक्षेप होईल आपल्याला. बाकी दुसरे काही कामं करता आले तर बघा, नाही तर नाही तर नाहीच. विठ्ठल विठ्ठल सेवेसाठी निवड काढू का, हार काढू म्हणजे हलकं होईल जरा. सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो अभंग आहे तुकाराम महाराजांचा. बोलू नका रे पोरं, तुकाराम महाराजांच्या गाथेतला आहे, महाराज चार चरणाचा आहे, आणि महाराज या अभंगाच्या माध्यमातून देवाकडे दान मागतात. तुकाराम महाराज देवाकडे दान मागत असतात, बरोबर आहे, पण तुकाराम महाराज कधी देवाकडे दान मागत नाहीत, आणि ज्यावेळेला मागत असतात त्यावेळेला हिताचं मागत असतात, हे लक्षात ठेवा. तुकाराम महाराज कधी देवाकडे मागणारे नाहीत, कधी वाच नाही, कारण काही मागणी हे आमा अनुचित, वडिलाची रीत जाण तसो, वाडवडलाची परंपरा की आम्ही कधी कुणाकडे काही मागत नाही, किंवा हात पसरीजीने धिगत्याचे तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, आणि हात पसरीजीने धिगत्याचे आम्ही कुणाकडे काही मागत नाही. संत कधीच कुणाकडे काही मागत नसतात. माझ्याकडे लक्ष द्या, एका मुद्द्याकडे लक्ष द्या, जे मागत असतात ते संत नसतात, आणि जे संत असतात ते कधी मागत नसतात. माझा मुद्दा लक्षात ठेवा, जे संत असतात ते कधी कुणाला काय करत नाही, मागत नाहीत, आणि जे मागत असतात ते संत नसतात. तुम्ही म्हणतात महाराज तुम्ही तर लई पैसे मागू मागू घेतात, आम्ही महाराज आहेत, आम्ही संत नाहीत, हे ध्यानात ठेवा. लक्षात आलं की नाही, आम्ही काय संत आहेत का, आम्ही महाराज आहेत, आम्ही प्रबोधनकार आहेत. संत कधी कुणाला मागत नाहीत, आणि ज्या वेळेला ते मागत असतात ना त्यावेळेला ते हिताचं मागत असतात. नाही तुझं काही मागत संपत्ती, टाळ टाळ ए नाही तुझं मागत संपत्ती, ऐका ऐका, मागत संपत्ती आठवण चित्ती असू द्यावी, सरलिया भोग येईन शेवटी, पाया पेया भेटी अनुसंधान. म्हणजे देवाकडे संत कधी मागत नसतात. ऐका माझं बोलणं ऐका, कधी मागत नसतात, आणि ज्यावेळेला मागण्याचाच प्रसंग येत असतो ना त्यावेळेला ते म्हणत असतात की आठवण चित्ती असू द्यावी, देवा तुझी आठवण आम्हाला राहावी, तुझं भजन आम्हाला घडावं, याच्या पलीकडे आमची दुसरी काही मागणी नाही. आणि लईच मागितलं तर संतांच्या संबंधानं मागतात. नामा म्हणे तया सावे कल्याण, ज्यामुखी निधान पांडुरंग, मुखी निधान पांडुरंग, नामा म्हणे तया असावे कल्याण. ऐका ऐका, ज्या मुखी निधान पांडुरंग, म्हणजे त्यांची आठवण आम्हाला राहावी, देवा त्यांचं भजन आम्हाला घडावं, आणि त्यांचंच कल्याण कर. कुणाचं? ज्याच्या मुखात देवाचं नाव आहे त्याचं. माझं बोलणं कळतंय का? देवाचं नाव जर मुखात नसेल तर देवा त्याला आम्ही संतही म्हणणार नाही. मग तुला काय करायचं ती करी, तिसे करीसी ते देवा करी माझे सुखे, परिमित्यास
संन्यासी मुखे नमने संत. तुला काय करायचं ती कर, पण जे भजन करत नाहीत, जे नामचिंतन करत नाहीत, जे तुझं नाव कंठामध्ये धारण करत नाहीत ना, अशाची आम्हाला संगतीही नको. उलट त्यांच्याविषयी आमच्या मनात तशी बुद्धीसुद्धा निर्माण होऊ देऊ नको. दुर्बुद्धी ते मना कदान उपजो नारायणा, लक्षात येतंय का? असं मनात सुद्धा येऊ देऊ नको आमच्या. आणि जर असे कुणी असतीलच काय, असे नामचिंतन करीत नाही त्यांना पापी म्हणले. कोण म्हणले त्यांना पापी? हे नालायक आहेत. उलट नामासी विनमुख तो नर पापी, नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविनावयान पळे कोणी, हरिविनावयान पळे कोणी, हरिविनावयान पळे कोणी. जे कोणी नामचिंतन करत नाहीत, लक्ष आहे ना माझ्याकडं, ते कोण आहेत? पापी आहेत. पापी नामाशी विनमुख तो नर पापिया, आणि हरि विन धावया नपवे कोणी. असे जे कोणी पापी आहेत ना, असल्या पाप्याला आमच्या डोळ्यासमोर बी येऊ देऊ नको. पापाची वासना नको डाऊ डोळा, त्याहूनही आंधळा बराच मी. असल्या नालायकाला डोळ्यासमोर ठेवण्यापेक्षा आंधळं कर देवा. भजन करीत नाहीत, नामचिंतन करत नाहीत, उठलं की तुझा संसार करतात ना, नरकाला गेल्याशिवाय राहणार. नामावी नमुख सरका नामाविन मुख सर्पाचे ते बीळ. माझ्याकडे लक्ष द्या, भजन करत नाहीत, नामचिंतन करत नाहीत, त्यांचं ते तोंड नाही, सापाचं बीळ आहे. बीळ लक्षात आलं का नाही? म्हणून गड्या हो, नामचिंतनाला साधनेला फार मोठी किंमत आपल्याकडे दिली गेलेली आहे. नाथ महाराजांचं प्रमाण आहे, जिवाणू हे काळ सर्प आहे. ती काही नामचिंतन करीत नाही, ती तोंड नाही, ते सापाचं बीळ आहे. उलट यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, हरि विना जन्म नरक चिमैदाना, हरि विना जन्म नरक चिमैदाना, नरकची पै जाना आणि यमाचा पाहुणा प्राणी होय. अरे देवाशिवाय जन्म म्हणजे आस खलित नरक, हे लक्षात ठेवा. देवाशिवाय जगणं म्हणजे नरकात गेल्यासारखं आहे. आणि ती पाहुणे कुणाचे? मुंड्याचे नाही ना, अंडीलाचे नाही, यमाचे. हे ध्यानात ठेवा. कुणाचे पाहुणे? ते यमाचा पाहुणा प्राणी होय. म्हणून गड्यावर मी आपल्या पाया पडतो. साधनेला नामचिंतनाला फार मोठी किंमत आहे. जेवढं जमल तेवढं तुम्ही भजन करा, जेवढं जमल तेवढं तुम्ही नामचिंतन करा. कारण हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये चांगल्या गोष्टीला किंमत राहिलेली नाही. ऐका कलीचे महिमान, असत्याशी रिजले जन, पापा देती अनुमोदनन करती हेळन संताचे. संतांचं हेळन व्हायला लागले, चांगल्याला किंमत राहिली नाही. आयशा कलियुगाच्या मुळे झाले धर्माचे वाटोळे. धर्माचं वाटोळं झालंय, सत्याचं वाटोळं झालंय, चांगल्या गोष्टीला किंमत राहिली नाही. पहिल्यापासून खऱ्याची माय मेलेली, इथं खोट्याची धुनी आहे. लक्षात आलं का नाही महाराज? खऱ्याला किंमत राहिलेली नाही. एखादा चांगलं बोलायला गेला, खरं बोलायला गेला, तर त्याला तेवढी किंमत राहिलेली नाही. कलियुगामध्ये किंमत आहे ती फक्त खोट्याला. म्हणून जनाबाईनं देवाच्या समोर उभा राहून देवाला शिव्या दिले. हे देवा, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, आणि धुंद झाला तुझा दरबार. अरे तुझ्या दरबारात का न्याय का देवा? पुण्यवंत पाताळू की नेला कोण? तो बळी कोण? बळी पुण्यवान होता, पण पुण्यवान असणाऱ्या बळीला तो कुठं नेऊन घातलंस? बोल तू तरी, कुठं नेऊन घातलंस? इथं दुसरंच बोलायला तिकडे ते गोंधळ. पाताळात नेऊन घातलंस, लक्षात आलं का नाही? पाताळात नेऊन घातलंस. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, चोरट्याचा बहुमान वाढविला. अतिवाल्या कोळी कोण होता? बोल की चोर होता. माऊली इकडे बघायच, माऊली माझ्या मलाच बोलायचं, बघ कुणाला बोलायचं नाही. आता
वाल्या कुळी चोर होता पण त्याची कीर्ती एवढी केली पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मीक महाराज म्हणतात ना कीर्ती काय पुण्यवंत पाताळो की नेला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला कुणाचा सांगा की काही घेणं देणं नाही काय नाही उगा आपलं बघायचं पंगत कुणाची एवढं पक्क ध्यानात आहे कचून तीन टाईम खायचं सकाळी सातला जाते पोहे झाले का लई तर आहे काय काय माणसं काय काय एवढे भाग्यवान आहेत महाराज आठ दिवस बिचारे चूल पिटवीत नाहीत एवढे भाग्यवान आहेत काही काय हा हो आणि बाया बी लई तरायचे आजा की पण तिला मला गिळा इथं करावं लागेल पुन्हा लई बाया नंबरी आपल्या खेड्यापाड्यातल्या काय सांगावा धुंद झाला तुझा दरबार तुझ्या दरबारात न्याय राहिला नाही मागे त्याची लावी बिकेची मागे त्याची लावी बिकेची मागे त्याची तू भिकाला लावायला लागलास मागे त्याशी लावी भिकेशी आणि जे मागत नाही ना निखात्या देवाला नैवेद्य देत त्याची रमा होय दाशी हे असलं युग आहे या युगात किंमत झिरो कशाला बी किंमत नाही या युगात तप साधनेला किंमत नाही या युगात योग साधनेला किंमत नाही योगाची या वाटा ज्ञानवर म्हणतात जे निघाले गा सुभटा तया दुःखाचाची वाटा भागाला किंवा हरिपाठ योग याग विधी येणे नो हे सिद्धी वाया उपाधी दंभ धर्म अवघ्या वाटा झाल्या आवाज दी पुरुष गाडी न गाडी साध ऐका ऐका कलियुगात कसं झालंय सगळ्या वाटा संपल्या कली नघडे साधन उच्चिष्ट विधी विधान नकळे नघडे सर्वथा काही नाही राहिलं या युगात चांगल्याला किंमत राहिली नाही मी नवीन कीर्तन करायचं पुरुषोत्तम महाराज अण्णा मी नवीन कीर्तन करायला लागलो 2007 त्यावेळेला आमचं माझं धारेश्वर मंदिरात कीर्तन होलं होतं धारूरला तुम्हाला आठवत असेल धारेश्वर मंदिर इकडे लक्ष द्या धारेश्वर मंदिरात कीर्तन ठुलं गणपतीत पोरापोरान ठुलं मी म्हणलं हे बघा सात ते माझ्याकडे काही गाडी नाही काही नाही 9 आपली खाली तेलगाव गाडी जाणार आहे मला तेवढं 9 रिकाम करा म्हणले काय अडचण नाही 7 सुरू करू 9:15 सोडा 9 तुम्ही बस स्टँडला आणि लगेच तुम्ही फाट्यावर उतरा आणि गावाकडे जा पण म्हणले महाराज तुम्ही काय करा तुमची ही वाजंत्री संघ घेऊन या वाजंत्री म्हणले बकवा झाली काय सांगा तुम्हाला काय एक वादक खाली मी आणलं मी का डोंबऱ्याची आवलाद आहे का काय सगळं संघ घेऊन हिंडाय का मी डोंबारी का सांगा बरं महाराज नाही नाही तुमचे वाजंत्री त्याला म्हणायचं होतं भजनी मंडळ संघ घेऊन या मी म्हणलं ठीक आहे आमच्या गावातले 7-8 भजनी घेतले म्या आणि गेलो फाट्यावर उभा राहिलो एसटीनं बसलो बरं एवढी गर्दी होती कसं तरी गेलोत कीर्तन केलं माघारी निघालोत एवढी गर्दी शेवटची गर्दी आपली धारू तेलगाव शेवटची गाडी एवढी गर्दी बसाय जागा नाही आमच्यातला भजने एक जण डायव्हर कुण घुसला आणि ती 7 माणसं सीट असायच्या पहिलं ते होतं ना आता राहिलं नाही बघा ती सीटच धरलं असं पक्क सगळं असं धरलं आणि आम्ही जाऊन बसलो बरं सीट होतं 7 माणसाचं आम्ही होतो 9 बरं एक बी मायासारखं नव्हतं असं कमीत कमी माणूस स्वतः 109 आमच्याकडं लक्षात आलं का नाही आणि पुन्हा बाकीचे पुरुषोत्तम महाराजाच्या रेंजमध्ये अशी बरेच लक्षात आलं का नाही अशी माणसं अशी 9 जागा कितीची
सातची माणसं झाले नऊ. एवढे फिट बसलोत, एवढे फिट बसलोत, हे खाल्लं की सगळे हालायचे, एवढे फिट बसलोत. फिटिंग झाली एवढी, कशी तरी गाडी निघाली. अरणवाडी फाट्यव गाडी आली, अरणवाडी फाट्यव गाडी आल्या नंतर दोनच माणसं होते. कंडक्टर सांगितलं दोनच माणसं आहेत, चला पुढं व्हा पुढं व्हा, दोनच माणसं आहेत पुढं व्हा, एवढे दोनच आहेत, एवढे दोनच आहेत घ्या. आणि महाराज ती दोन माणसं आले, मी नेमका तिथं बसलेलो, इथंच बसलेलो. आले की ती माझ्या कपाळाचा बुका हे बघितलं, त्यानं मला राम राम वाटला. राम राम महाराज दिसायला, अर म्हणलं ही रेंजमध्ये दिसायला लागलं की राय बरोबर आहे की नाही. म्हणलं हो महाराज आहेत. बरोबर बरं, कुठं कीर्तनाला गेल ते का महाराज? म्हणलं हो कीर्तनाला गेल तो. बरोबर बरं, कोणचं गाव आहे? म्हणलं सुनेमा. बरोबर महाराज. म्हणलं काय येतं का कीर्तन तुम्हाला आता? हो का. म्हणलं माझ्या पोटापुरतं येतंय, काही अडचण नाही. बरोबर महाराज. म्हणलं काय? लय बुका आणि हे. म्हणलं कहा बी बुकाच आहे आमच्या नशिबाला, दुसरं काय? बरोबर भजने हे सगळे संघच घेऊन शिंदतात का? म्हणलं हो संघच असतात आजच्या दिवसात. बरोबर महाराज, लोकांचं बरं आहे बाबा. जगाच्या कल्याणानं संतची विभूती देह कष्टविती परोपकारी बरं आहे महाराज. लोकांचं लोकांसाठी जगते चांगलं आहे महाराज. म्हणलं काय? प्लीज थोडं ॲडजस्ट कर. अर म्हणलं जागा काही मागून. म्हणलं ज्येष्ठ ॲड करण्यासाठी सुद्धा जागा शिल्लक नाही. आणि मग जीच उच काला माझ्यावर महाराज ते. अरे महाराज आहेत ना गळ्यात माळ आणि पोटात काळ असली कसले लोकाचा जगतात पुन्हा कीर्तनात वेगळं सांगतात अशी वागतात एकन. अरे दोस्तरे नाला एकच असतात पहिल्यापासून, पहिल्यापासून मला माहिती हे असलीच आहेत म्हणून. म्हणलं हे बाग तू काही मला लैलामचं समजू नको, मी सुनी म्हणायचं. मी बी डोंगरातला एका रट्यात पाणी पाहिजे म्हणलं तुला. मी जीवच मारीन म्हणलं. माझ्या दोतराव जाऊ नको, तू काय नको, मी जीवच मारीन. मांगायला हातला असं नाही आपल्या. हां आता माझ्या डोक्यात एकच होतं. माझ्या डोक्यात काय होतं महाराज? एस टीतल्या लोकांनी काय म्हणाय पाहिजे होतं की हे कमन महाराजाला त्रास द्यायला सर असं म्हणाय पाहिजे होतं का नाही? मी असं आनंदानं आणि मी असं उत्साहानं की माझ्याकडून लोक बोलते म्हणून मी लोकांकडे बघितलं. म्हणलं बघा ना म्हणलं दीडदमडीची पेल आहे म्हणलं ना आत्ता आलं आहे. आम्ही आधी जागा धरली, आत्ता येऊन त्रास द्यायला लागलंय म्हणलं. सांगा ना तुम्ही तरी. ते लोक काय म्हणले महाराज? हा ते तर हायपी आलेलं त्याच्या नादी लागाय, तुला अक्कल नाही का? याला म्हणायचं कलियुग लक्षात आलं का नाही महाराज? चांगल्या गोष्टीला किंमत राहिली. नाम गाते तयाचे तुझे नाम गाती तयाशी विपत्ती आश्चर्य चित्ती वाट तसे. अर तुझा नाम चिंतन करणाराला देवा अडचण आहे. बोलू नका ना, ए बोलू नका म्हणून सांगितलं. शांत बसा ना, तासभर बी माणसं शांत बसत नाही. मी काय म्हणतोय आपल्या माणसं, आपण म्हणतोत ना मला मराय टाईम नाही, म्हणतोत का नाही? मग आपल्याला मराय टाईम नसून जर आपण दोन तास कीर्तनासाठी टाईम काढला असेल तर इथं तरी गप्प बसं जाणं, इथं तरी गप्प बसा सारखं बुडबुड 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 कशासाठी सांगा बरं? नाही कीर्तन अहो एवढ्या बसलं तर समाधान आहे ना, नाही तर इथून उठलो फोन हातात घेतला की भोंगा माग लागतोय काहीतरी. सांगा बरं, मग इथं तरी गप्प बसा की तासभर बस वाटत नाही का? ह्याच्या त्याच्या कानात ह्याच्या त्या बरं लेकरांना जाऊ द्या, म्हाताऱ्या माणसं पुन्हा मी बोलले होते तरी राग आहे तिथं. हो ना, बोलले पुन्हा नाकाच्या शेंड्यावर राग आहे. महाराज असं कसं म्हणला, तसं कसं म्हणला? मग आपण आधी गप्प बसं जाऊन व्यवस्थित. तुझे नाम गाती तयाशी विपत्ती, देवा तुझं भजन करणाराला इथं विपत्ती, तुझं नामचिंतन करणाराला इथं किंमत नाही. ही कलियुग आहे. या कलियुगामध्ये फक्त कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. तुम्ही जर स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल या युगात तर तुम्ही नामचिंतन करा, नामसाधना करा, त्याच्याशिवाय उद्धार नाही. सकळाशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामी. इथंच फक्त उद्धार आहे, दुसरीकडं तुमचा उद्धार होणार नाही. मग कसं आहे,
संत कधी कुणाकडे मागत नसतात, आणि जे मागत असतात ते संत नसतात. बर, मागतच नाहीत तर मग मागणी पर अभंगत कसे तयार झाले? हो, कधी कुणाकडे मागत नाहीत, पण ज्या वेळेला देवावर ओझं होतं ना महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज देवाच्या दर्शनाला जायचे. तुका देवाच्या दर्शनाला तुकाराम महाराज गेले की जगाच्या मालकानं मान खाली घालावी. देवानं मान खाली घातली की तुकोबाराने म्हणा, देवा वर मान कर बाबा, तुझं दर्शन आम्हाला करू दे, मानवर कर. त्यावेळेला देवानं सांगितलं, नाही तुकोबा, मानवर होत नाही. म्हणले का? वजा झालंय. म्हणले कशाचं? मुगुटाचं का? नाही 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 देवा, मुगुटाचं नाही, तुमच्या सेवेचं वजं तुकोबा आमच्यावर झालंय. देवानं सांगावं, तुमची सेवा एवढी, सात पिढ्यापासून आमच्यावर वजं झालेलं आहे सेवेचं, तेवढं सेवेचं वजं, सेवेचं ऋण हलकं करा, एवढंच आहे, बाकी काही नाही. देवा त्याच्यासाठी काय करावं लागेल? त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी मागावं लागेल. मागावं लागेल म्हणलं की हजर, हे देवा आम्हाला मागणं सांगू नको. लक्षात आलं का नाही? आम्ही जर तुझ्याकडे मागायला जावा, आमच्या परंपरेत कुणी मागितलं नाही, आमचे पूर्वज आम्हाला हसतील ना आम्ही जर काही मागायला जावं तो. बरोबर आहे का नाही? आम्ही काही मागायला जावं तर आमचे पूर्वज आम्हाला हसतील, आम्हाला नावं ठेवतील. आम्ही कधी मागणारातले नाही, मागतच नाही, कारण आमच्या रक्तात ते नाही, आमच्या कुळात ते नाही, आमच्या परंपरेत ते नाही. देवानं खाली मान घालावी. हे तुकोबांनी म्हणावं, हे देवा मानवर कर बाबा, असं करू नको रे, मानवर कर बाबा. असं काय करतात देवा? अरे दर्शनासाठी मी देहून पंढरपूरला आलोय, मानवर कर देवा, मला दर्शन घेऊ दे. नाही नाही तुकोबा, काहीतरी मागा. आजपर्यंत सात पिढ्यात कुणी काही माझ्याकडे काही मागितलं नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जो कोणी मागत असेल ना तर जळोजीने लाजीरवाने दिन होवो नी बापुडे, दिन होवो नी बापुडे, हेची अभाग्य रोकडे मूळ आणि अविश्वास, हेची अभाग्य रोकडे मूळ आणि अविश्वास, अभाग्य रोकडे मूळ आणि अविश्वास. जगा घालावी साकडी, दिन होऊनी बापुडे, दिन होऊनी बापुडे, हेच अभाग्य रोकडे, हेच अभाग्य रोकडे मूळ आणि अविश्वास, मूळ आणि अविश्वास. लक्षात आलं का नाही माझं बोलणं? याचा अर्थ काय? याचा अर्थ, माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही, इकडे तिकडे बघू नका. याचा अर्थ एकच आहे, देवा आम्ही काही मागणारातले नाही, आम्ही तो आम्हाला तुम्ही आमच्या जवळ बी येऊ नका, आणि देवा आम्हाला तुम्ही मागा असा आग्रह सुद्धा कधी करू नका, कारण आम्ही मागणारातले नाहीत. देवानं बारीक तोंड करावं, बारीक तोंड करावं. मालक काहीतरी मागा. जगाच्या मालकानं तुकोबरायला मालक म्हणावं हा अधिकार तुकोबरायचा होता, लक्षात ठेवा. त्यावेळेला देवाचं तोंड बारीक झालेलं बघितलं, आणि बारीक झालेलं तोंड बघितल्याच्या नंतर त्यावेळेला देवानं सांगितलं, तुकोबरायने सांगितलं, देवा मागतो मी, तुम्ही लईच तोंड बारीक करायला लागलात तर मागतो मी. अशी माणसं येतात ना तारीख घ्यायला आमच्याकडं, महाराज तारीख द्या, थोडे बजेट कमी आहे. नाही नाही, तारीख बिरीख काय नाही, जाऊ देवा आता नका देऊ काय, असं म्हणलं की आपल्याला वाटतं जाऊ द्या ओके कशाला 10-5 रुपयासाठी. बरोबर आहे का नाही? माणूस म्हणतंय बरं जाऊ द्या, हा घ्या. मग ती असंच आहे, बारीक तोंड केलं देवानं. तुकोबराय म्हणता, देवा बारीक काही तोंड करू नको गड्या. लक्षात आलं का नाही? कारण तुझ्याशिवाय या जगात आम्हाला कुणीच नाही, कारण तू आमचा मायबाप आहेस. लक्षात आलं का नाही? तू आमचा मायबाप आहेस. कृष्ण माझी माता, कृष्ण माझी पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण, तू तोंड काही बारीक करू नको. तो तोंड बारीक केलंस की आम्हाला करमत नाही बघ. तू तुला नाही म्हणणे, तू जर तोंड बारीक केलंस देवा तर जगाचा भार सोसणारा तू तोंड बारीक करू नको. नाही नाही, देवानं सांगितलं मग माझ्यासाठी एवढं करा. म्हणले काय? आमच्यासाठी काहीतरी मागा. तू कोबराय म्हणले मागतो की मागत नाही असं नाही, पण ते माझ्या मनावर. लक्षात आलं का नाही? माझ्या मनावर. म्हणले कसं काय? मी जे मागल तेच तुला द्यायचं. ते देव आनंदानं नाचायला लागले. म्हणले ते पुढचं काही हो, पण तुकोबराय मागायला तयार झालेत, ह्याच्यातच आनंद वाटायला तुकाराम मा देवाला. तुकोबराय मागणार आहेत, तुकोबराय मागणार आहेत, हा तुकोबराय मागणार आहेत. त्यावेळेला तुकोबराय बोला काय पाहिजे? त्यावेळेला देव म्हणतात, म्हणशी काही मागा, मागा मागा जर म्हणत असाल, हेची देगा पांडुरंगा, मागाच म्हणत असतील तर एक कर देवा, तुझं नाव आमच्या कंठामध्ये अखंड राहू दे, एवढंच मागणं.
शिवाजी महाराज कुठं बी नांदत येत बरं का, हे चांगलंय लक्षात आलं का नाही, कुठं बी आडनाव बी नांदे न तक्रार करता नांदत येत पुन्हा, ही अडचण नाही. देवा कंठी राहो नाम, हे देवा मागा मागा जर म्हणत असला तर एकच आहे बघ, आमचा जो कंठ आहे ना या कंठामध्ये तुझं नाव राहो. काय राहो? गप बसतान बघा थोडस, अजून अर्धा सतास गप बसतान, हा बुळबुळ बुळबुळ केल्याशिवाय तुम्हाला नाही समाधान लागणार. सप्ती झाल्यावर तरी कशी वाटते ना आपली, म्हणजे डोंगरातली ओळखू तरी कशी येते ना आपल्या असे. हा देवा तुझं नाव आमच्या कंठात राहू दे, तुझं नाव काय राहू दे, आमच्या कंठात राहू दे. कंठी राहो नाम आणि अंगी भरोनिया प्रेम, कंठात नाव राहू दे आणि अंगात प्रेम भरून राहू दे, दुसरं काही मागणं नाही. तुझ्याविषयी प्रेम असावं, लक्षात आलं का नाही, आणि कंठात तुझं काय असावं, नाव असावं. कंठात नाव असलं की पुन्हा आम्हाला भीती बाळगायची काही कारण नाही. कसं आहे महाराज, देवाला जगात दुसरं काहीच आवडत नाही, आवडे देवाशी तो एका प्रकार, आणि नामाचा उच्चार रात्रंदिवस, रात्रंदिवस त्याचं नामचिंतन केलं की त्याला मनातून आवडत येत माणसं. इकडं लक्ष द्या, कीर्तनांतीन देवाला लईल उशीर आवडते, कीर्तनकार नंबर दोन, म्हणजे नंबर दोन कीर्तनकार नाहीत, हे द्या ना तेव्हा, कीर्तनाला दुय्यम दर्जा आहे, इथं नामचिंतनाला प्रथम किंमत आहे. लक्षात आलं का नाही, इथं तुम्ही भजन किती करता याला किंमत आहे, तुमच्या कीर्तनाला एवढं काही नाही. आता बघा इकडं माझ्या लक्ष द्या, इकडं बघा, अखंड कीर्तन सप्ता बरोबर आहे का ना, मग अखंड हरिनाम सप्ता, आधी हरिनाम आणि नंतर टाइमपास म्हणून नामवंत कीर्तनकार, लक्षात आलं का नाही बोलणं, पण सप्ताहात आधी नामचिंतनाला किंमत आहे. पुन्हा आपल्याकडे विना उबा करण्याची पद्धत आहे का, आपल्या सुरू आहे ना अजून आहे विना उबा करण्याची, काही काही आता विने बंद झाले महाराज, घ्यायलाच कुणी नाहीत माणसं, बरं ती रामकृष्णारी म्हणत बी नाही तर रामकृष्णारीन कशी आली बारी, रामकृष्णारीन कशी आली बारी, ह्याचलं असतं वय ती रामकृष्णारी निष्ठेनं विनेकर्याने म्हणायचं, अहो महाराज आता आपल्याला वेळ नाही म्हणून सोडून द्या ना, नाही तर त्याचे एवढं पुण्य कमवायला संधी दुसरी कोणती नाही. काय विना त्यातली त्या संध्याकाळच्या पहाऱ्यावालीची किती मजा येऊ मला, एक नाही दोन नाही, मस्त नामचिंतन होतंय बघा दोन दोन तास, मस्त माणूसच जवळ नसतंय, आणि न माणूस जवळ नसता केलेलं भजन त्याचीच बिलं निगतीत, ही ध्यानात ठेवा. माणसात केलेल्याचं तेवढं काही असं काही देव मनावं घेत नाही, कारण देवाला माहिती की ह्यानं लोकाला खुश करण्यासाठी केलेलं आहे, लक्षात आलं का नाही, लोकाला खुश करण्यासाठी केलेलं ते आपल्या खाल्ल्या भाषेत बोलू का, खाल्ल्या भाषेत देवालाही कळतंय हे जी माणसात नामचिंतन करायला म्हणून थोडक्या वयना व्यवहाराच्या पद्धतीनं धंद्यासाठी करायला लागलं, उभ्या बाजारी कथा, आणि हे तो नावडे पंढरी नाता, लक्षात आलं का नाही, ही बाजारातली म्हणजे माणसात केलेली कथा ह्याचे देव तेवढ्या बिलं काढीत नाही, हा वायाला काही जात नाही. गुरुजी हमेशा सांगतात परमार्थातलं काही वाया जात नाही आणि संसारातलं काही कामाला येत नाही, लक्षात आलं का नाही, हित ऐकलेलं मी 100% बिल निघणार आहे त्याच्याबद्दल तिळभर शंका नाही, पण एकांतात केलेलं जी नामचिंतन आहे ना त्याची लवकर बिलं निघते. म्हणून हे बघा, परमार्थ लोकासाठी किती बी करा पण एकांतात 10 मिनटं तरी रामचिंतन करा, देव त्याची 100% बिलं काढीन, त्याच्या पावत्या निघत असतात, लक्षात आलं का नाही बोलणं. हो म्हणून मोठमोठे साधू संत महाराज दोन दोन तास पूजा करते, दोन दोन तास पूजा कशासाठी, दिवस के राती अखंड लागली शेजोती, नकळे दिवस की राती अखंड राहिली शेजोती, आनंद लहरीच्या गतीवरनु मी किती तया सुखा, आनंद लहरीच्या गतीवरनु मी तया सुखा, नकळे दिवस के राती अखंड लागली शेजोती, आनंद लहरीच्या गतीवरनु मी किती तया सुखा, नकळे दिवस की राती अखंड लागली शेजोती, संतांचं जीवन असे, भजनाला जर बसले नकळे दिवस की राती अखंड लागली से ज्योती, लक्षात आलं का नाही, दिवस कळत नाही रात्र कळत नाही, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पुवाडे, रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळे दैवत, हरी तुझ्या नाम गायन अखंड, हरी तुझ्या नाम गायन अखंड,
हरी तुझे नाम गाईन आखंड यावीन पाखंड नेने काही यावीन पाखंड नेने काही इकडे लक्ष द्या देवा देवा आता तरी ग बसले बरोबर आहे का नाही देवा म्हणले आमचा चिचवणचा देव यायचा इथं नसले बरोबर आहे का नाही देवा म्हणले काय तुझ्या नावाशिवाय आम्ही दुसरं काही घेणार नाही काय पाखंड यावीन पाखंड नेने काही दुसऱ्या पाखंडाचं काही घेणं देणं आहे फक्त हरी तुझे नाव गाईन अखंड तुझं नाम चिंतन करीन आणि हे बघा लक्ष द्या हे बघा पोरव नीट लक्ष द्या मायबाप सोडले आणि देव सोडला तर आपले निस्वार्थी प्रेम या जगात कुणीच करीत नाही लिहून ठेवा कुणीच करीत नाही आपले मायबाप आपले निस्वार्थी प्रेम करणार काही घेणं नाही देणं नाही महाराज निस्वार्थी प्रेमानं प्रेम करणार आपली माय आणि आपला बाप असतो आणि तुम्ही त्याचं भजन केलं तर देव तुमच्या संकटात उभा राहतो बाकी कोणी तुमच्या संकटात उभा राहत नाही हे ध्यानात ठेवा ज्या वेळेला आपलं कापसाचं बिल आलेलं असतं ना ऊसाचं बिल आलं कापसाचे पैसे आले की तेव्हा सगळ्याकडे पैसे असते सगळ्याकडे कुणी बी फोन करणार दाजी मग 100,000 रुपये घे लागले तर घेऊन जा हाय तर आता सोयाबीन इकली या आपलं बिल आलं लक्षात आलं का नाही पण ज्या वेळेला आपल्यावर संकट असतं त्यावेळेला सगळ्याच्या बँक बंद असतात एवढं ध्यान ठेवा त्याच्यामुळे हे बघा ढासळलेल्या भीतीच्या लोक इटा माती सुद्धा घेऊन जातात ध्यानात धरा काही होऊ द्या पण स्वतःला ढासळू देऊ नका लक्षात येतंय का नाही स्वतःला पोरं ढासळू देऊ नका टाइमपास म्हणून कीर्तन ऐकू नका मजा म्हणून ऐकू नका स्वतःच्या हिमतीवर कुठंतरी उभा राहायला शिका तुमच्यासाठी परमार्थ म्हणजे माळ घालून तुम्ही भजन करावा हाच परमार्थ नाही या वयामध्ये काहीतरी तुम्ही इमानदारीनं धंदा करावा हाच तुमचा परमार्थ आहे वेगळा परमार्थ करायची काय गरज आहे मला मायबापाच्या जीवावर जगणं आता बंद केलं पाहिजे आता स्वतःच्या जीवावर जगलं पाहिजे एकजण मायबापाच्या जीवावर जगायचं पुरी संलग्न जमलं का मामाची पुरगी होती जुती नावाचं ती लग्न जमलं आणि ना इकडून तिकडून जमलं हातावर नाव काढलं आणि त्यानं ज्युती नाव काढलं ज्युती तेवढ्यात तिचा फोन आला मो तू यावं प्रेम नाही मला तुझ्या संलग्न करायचं नाही तो म्हणला टॅटू काढणारा म्हणला ज्युतीच्या पुढं बाल्या ज्युती बा आपलं कुळदैवत आहे कुठं असले लोक आणि ते म्हणतात हिचं माझ्यावर प्रेम आणि तिचं माझ्यावर काही प्रेम ब्रेम काही नाही हे सगळं येड्याचा बाजार आहे कायचं प्रेम आणि कायचं काय सांगा बरं कायचं प्रेम आहे कायचं काय उगं म्हणायला आहे काय नाही ह्याच्या उलट सांगतो ह्याच्या उलट हिनं लिहिलं ज्युतीबा हिनं लिहिलं ज्युतीचं ज्युतीबा केलं एका पूर्गी म्हणली मोहमामाच्या पोरावलंय प्रेम आहे त्याचं नाव खंडूया ते म्हणला मोह तू येऊ नाही मला आत्याची आवडते तिनं खंडूचा खंडूबा केलता ही द्या ना ठेवा ह्याचं प्रेम आहे कशाचं काय म्हणायला उगं प्रेम आहे नाही तर बघा मायबाप सोडले तर आपल्याला कोणी आपल्यावर प्रेम करत नाही आपल्याला कोणी जीव लावत नाही एवढं लक्षात ठेवा आणि जर तुम्ही अखंड देवाचं भजन केलं कंठी राहू नाम देवाचं नाव जर तुमच्या अंग अखंड मुखामध्ये राहिलं तर देव त्याचं सगळ्याचं रक्षण करीत असतो हे लक्षात ठेवा सकळ चालवीसी देवा तू आमचा कृपाळ देवा तू आमचा कृपाळ भक्त जन प्रतिपाळ भक्त जन प्रतिपाळ माय तू माऊली सकळ चालवीसी भार सकळ चालवीसी तुझ लागली सकळ चिंता तुझ लागली सकळ वा सुंदर प्रमाण देवा तू आमचा कृपाळ भक्तजन भक्तजन प्रतिपाळ माय तू माऊली स्नेहाळ माय तू माऊली स्नेहाळ भार सकळ चालविशी वा भार सकळ चालविशी माझ्याकडे लक्ष द्या इकडे तिकडे बघू नका
देवावर जर संपूर्ण जिम्मेदारी तुम्ही सोपविली तर सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मुख लील ऐसे नाही. फक्त एकच आहे, देवाला समर्पण करा. देवाला समर्पण केलं रे बाबा, की महाराज म्हणतात ना की तुका म्हणे भार घातलिया वरीन होईल कैवारी. नारायण, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहो हा संसार देवा पायी. भक्ती मुक्ती नाही चिंता, दुःख दैन्य दारिद्रता, तुका मने दाता पांडुरंग वळगलिया. मुक्ती मुक्तीची नाही चिंता, तुका दैन्य दारिद्रता, तुका मने दाता पांडुरंग वळगलिया. काही चिंता करायचं काम नाही. भुक्ती मुक्तीची नाही चिंता, दुःख दैन्य दारिद्र्य, दुःख दैन्य दारिद्र्यता, तुका म्हणे दाता पांडुरंग ओळगावा. तुका म्हणे दाता पांडुरंग ओळगावा, याचा अर्थ एकच आहे. ओळगलिया, याचा अर्थ एक, ओगळलिया नाही ओळगलिया, लक्षात आलं का नाही? इकडे लक्ष द्या, याचा अर्थ काय की आता तुझ्यापासून आम्हाला कशाची चिंता राहिलेली नाही. फक्त एकच आहे, समर्पण देवाला करा. समर्पण जर देवाला झालं तर देव तुमची काय 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 हा हा जा की मग का ना सांगा काय झालं. घे बसा म्हणून शंभर बऱ्या सांगितलं तर तिथं विठ्ठल विठ्ठल मला लय अतिशय शांतता लागती तेव्हा कुठंतरी जुळून येते. लक्षात आलं का नाही? शांत थोडस बसा की आता मी त्या आचार्याचं सहन करायलो की नाही उद्याच्या जेवणासाठी कसं तरी, बरोबर आहे का नाही? तुम्ही तरी का बसा ना, वळवळ करी जाऊ नका. काय गेलं माझ्या ध्यानात? माझ्या ध्यानात एक राहायला गेलंय पहिली गोष्ट. ऍक्सिडेंट झाल्यापासून लईच कमी दिसायला, मला चिलर निवळ दिसाना, नुसत्या नोटा दिसायला लागल्यात. आता काय करा, तरी मी चिलरीवारी करायला लागलोय कीर्तन एवढं ध्यानात. इकडे लक्ष द्या, देवावर संपूर्ण जिम्मेदारी जर टाकली ना महाराज आणि त्याचं भजन केलं तर देव कुठलीच आपल्याला कमतरता पडू देत नाही. आता बघा, कायावाच्या मने दृढ धरा जीवी, सर्वस्व मी चालवी भारत्याचा. कायावाच्या मनानं जर त्याचं भजन केलं तर देव त्याची संपूर्ण जिम्मेदारी पाळत असतो. महाभारतातली कथा सांगताना एक लक्ष देऊन ऐका. महाभारतामध्ये ज्या वेळेला, इकडे लक्ष द्या, ज्या वेळेला पांडव वनवासातून परत आले, पांडव कुठून, वनवासातून परत आले, आणि वनवासातून परत आले दुर्योधनाकडे गेले. दुर्योधना आमच्या वाटेचा आम्हाला देऊन टाक. दुर्योधनानं सांगितलं तुम्हाला मिळणार नाही, सुईच्या टोकावर जेवढी जागा भेटती तेवढी सुद्धा जमीन मी तुम्हाला देणार नाही, काय करायचं ती करा. आता पांडवाला वाली कोण? कृष्ण. पांडवाला वाली कोण? देवाशिवाय पांडवाला कोणी वाली नाही महाराज, कुणीच वाली नव्हतं. काय करायचे ती कर म्हणले. त्यावेळेला देवानं पांडवांनी देवाला बोलून घेतलं. भगवान शिष्टाई करण्याकरता गेले. शिष्टाई म्हणजे समजूत काढण्याकरता. शिष्टाई म्हणजे काय? समजूत. समजूत काढण्याकरता गेले. आणि समजूत काढण्याकरता गेल्याच्या नंतर तिथे गेले. दुर्योधनानं सांगितलं, लक्ष नाही का, दुर्योधनानं आहे माझे महाराज, दुर्योधनानं सांगितलं देवा पांडवाच्या बाबतीत काही बोलू नको, दुसरं काही बोलायचं असलं बोल. देवानं सांगितलं, अरे दुर्योधन असं नाही, पांडव तुझेच भाऊ आहेत, चुलत भाऊ आहेत, आणि जे वाट्याला आलं ते देऊन टाक, दुसरं नको देऊ, त्यांचं त्यांचं देऊन टाक. त्या माझ्याकडे लक्ष द्या, फार सुंदर प्रसंग आहे, अंगाव काटा येतो हा प्रसंग सांगताना. देऊन टाक. त्यावेळेला त्यानं सांगितलं, देवा मी रुपया देणार नाही, काहीच देणार नाही, जमीन देणार नाही, तुला काय करायचं ते कर. भगवान निघाले. निघाल्याबरोबर दुर्योधन म्हणला, देवा जीवून जा. काय करून जा? जीवन जा. जीवन जा म्हणल्याबरोबर देवानं सांगितलं, देवानं सांगितलं, दुर्योधना जे माझा ऐकत नाहीत त्यांच्या घरी मी जेवत बोला की नाही. अन्ना ऐका, जे माझा ऐकत नाहीत त्यांच्या घरी मी जेवत नाही. पुढचं ऐका, त्यावेळेला भीष्माचार्यांनी सांगितलं की आमच्या घरी जेवा, आमच्या इथं देवा चला. देवानं सांगितलं, भीष्मा जे माझा ऐकत नाहीत आणि त्यांचं जे ऐकत आहेत त्यांच्या इथं मी जेवत नाही. लक्षात आलं का नाही माझं बोलणं? लक्षात आलं का? त्यांच्या इथं मी जेवत नाही. निघाले महाराज कुठं? म्हणले चलो विदुरा घर जाव. विदुराच्या घरी गेले. ते प्रसंग आपल्याला माहिती, मला ते सांगायचं नाही. मला मुद्दा हा सांगायचा आहे की ज्या वेळेला युद्ध युद्धाला
सुरुवात झाली म्हणले अठरा उक्षणी सैन्य एका पारड्यात आणि एकटा कृष्ण एका पारड्यात. दुर्योधना तुम्हाला काय पाहिजे म्हणले आम्हाला सैन्य पाहिजे. ठीक आहे पांडवाकडून देव गेला पण म्हणले काय शस्त्र हातात धरायचं नाही म्हणले अजिबात शस्त्र हातात धरणार नाही. लक्षात आलं का नाही. ठीक आहे माझ्या लक्ष द्या फार सुंदर कथा आहे. ठीक आहे काय अडचण नाही. आणि मग अण्णा काय झालं युद्ध पुरुषोत्तम महाराज सुरू झालं आणि युद्ध सुरू झाल्यावर बाणावबाण सुरू झाले आणि युद्ध संपल्यावर भीष्मानं प्रतिज्ञा केली काय उद्या संध्याकाळपर्यंत या जगात पांडवच ठुणार नाही. ऐकायला लागलात का लक्ष देऊन. ठीक आहे मला महाराज ऐकायला लागतं तुम्ही लांब बसल्यामुळे मला दिसलं नाही आत्ता उशिरा दिसला तुम्ही मला लक्षात आलं का नाही. उद्या संध्याकाळपर्यंत पांडव मी ठुणार बोला की नाही पांडवच मारून टाकणार. प्रतिज्ञा भीष्माची चिल्लरची नाही. हां भीष्माचं देवदत्त नाव आहे ती भीष्मासारखी प्रतिज्ञा करतो म्हणून त्याला भीष्म म्हणते. प्रतिज्ञा करतो म्हणून मारून टाकणार महाराज मला पांडवच जिवंत थूत नाही मला जीवंती होईन. भीष्म देव लटलट कापायला महाराज देव माऊली देव कारण देवाला भीष्माची प्रति रावणाच्या प्रतिज्ञेला देव भेला नव्हता पण भीष्माच्या प्रतिज्ञेला भेला. ही प्रतिज्ञा भीष्माची मानला चिल्लरची नाही. आणि आयुध संपलं ना अर्जुन जाऊन झोपला भगवान तिथे गेले माझ्या एक लक्ष ते किती गोड आहे. भगवान तिथे गेले अर्जुनाला सारिलं आहे अर्जुना उठ ते मला ये देवा पडू द्या उद्या काम आहे माझ्या मागं या पहिले. अर म्हणले असं नको उठ काय जरा ऐक काय नाही ऐकायच म्हणजे जो उद्या पुन्हा येऊ दे उद्या अजून ना तर मी होण्याचं होतं ना त्यामुळे अडचण नव्हती काय. अर उठ र भीष्मानं प्रतिज्ञा केली हा त्याला धंदाच आहे पडू द्या मला नाव रिस्पॉन्स द्यायना अर्जुन नाव रिस्पॉन्स द्यायना रिस्पॉन्सच द्यायना अर्जुन देवाला. देवाला असं हलविलं उठविलं अर्जुना उठ म्हणले काय भीष्मानं प्रतिज्ञा केली ह्या काय केले उद्या संध्याकाळपर्यंत पांडवांनी मारून टाकणार आहे. अरविंद बाबांनी टाय का आणि असं ऐकलं अर्जुनानं थोडे डोळे चोळले जास्त नाही आणि उठून बसला ना अर्जुन म्हणला देवा एकच बोलला एकच हांगाव काटाय तो जाणकार ऐकणाऱ्याच्या. अर्जुन म्हणला देवा बोल काय प्रतिज्ञा केली भीष्मानं म्हणले भीष्मानं प्रतिज्ञा केली उद्या संध्याकाळपर्यंत पांडव मारून टाकीन. अर्जुन म्हणला देवा भीष्म जर आम्हाला मारणार असल तर तू काय करतोस. माझं बोलणं कळालं का नाही कळालं तुम्हाला. तू काय करतोस एवढं शब्द टाकला देवाच्या डोळ्यातून पाणी आलं. देवानं सांगितलं अर्जुना झोप आता फक्त एवढं ऐकायचं होतं. कळलं का नाही माझं बोलणं. एवढंच ऐकायचं होतं किती संपूर्ण जीवन माझ्यासाठी किती समर्पित केलेलं आहे. अर्जुन म्हणला देवा उगं आम्हाला बोलायला लावू नको आम्ही तलवारी घेऊन उगं निमित्ताला हातात आहे. लक्षात आलं का नाही. उगं उभे करता करिता तूच आणि भीष्म आम्हाला मारणार असेल तर मग तू का कशाला असतो आमच्याकडून कशाला सैन्य घेतलेलं परवडलं असतं की तुला कशाला घेतलं आम्ही. देवाचे डोळे भरून आले अर्जुना झोप मी बघतो काय करायचं ते फक्त एवढं ऐकायचं होतं. पूर्णपणे विश्वास टाका देव 100% काम करतो महाराज. आपले नवस का पूर्ण होत नाहीत माहिती का. आपण मारुतीला नवस केला माझं तेवढं एखादं लिकुरबाळ होऊ दी मी नारळ फोडीन ते पूर्ण का होत नाही माहिती का. ती प्रतिज्ञा झाली की आपल्या मनात लगेच दुर्बुद्धी येते असलं काय खरं असतंय काय काय ह्याच्यामुळं आपलं पांगायला लागलं ध्यानात बसायला लागलं का नाही. आपला विश्वास राहिला कुणाचा विभाग लक्षात घ्या विश्वास संप एकदाच शब्द टाका हां देवा करायचं तुला का कसं करायचं बघ एवढ्या एवढ्या वेळात एवढं नाही तर तू मी पुन्हा लक्षात आलं का तू मी परमार्थ सोडून देतो. हां काय ऐकत नाही देव ऐकत नसतो देव हो ऐकत नाही का देव सांगा. ती आता ही दोघं त्यांच्याकडे शिकलेले आहेत पंडित केशव महाराज जगदाळे गुरुजी फार मोठी विभूती त्या भीमसिंहगड म्हणून तिथं तिथं वारकरी शिक्षण संस्था आहे ही दोघं तिथं शिकलेले आहेत गुरुबंधू इथं. ती अन्न तुम्हाला माहीत नाही 12 वर्ष लेकरू बाळत नव्हतं त्यांना. किती वर्ष किती वर्ष लेकरू बाळत नव्हतं. ती संस्था बिबंद करायची म्हणले परमार्थ सोडून द्यायचं काहीच करायचं नाही म्हणले लेकरू बाळत नाही तर काय करायचं म्हणले. जीच रागावून एक दिवशी देवाला म्हणले हवाक आता जर लेकरू बाळ नाही झालं ते पक्वाजन परमार्थ चट सोडून देतो जिकडं तिकडं. दुसऱ्या वर्षी लेकरू झालं काय ऐकत नाही देऊ काय कर डिग्या म्हण डिग्या हो काय नाव सतत आहे ना डिग्या लक्षात. आपल्या इथं वादन ठेवलं होतं बघा तिथं लक्षात आलं का नाही सुनी मोहायला काय ऐकत नाही देव. आपल्या मनात दुनियाचं पाप आहे कसं ऐकन देव कसं ऐकन अरे शेवंता कसं ऐकेल का आपण देव. आपल्या मनात काही नाही ह्याच त्याचं ह्याचं सदा उन्यावच कुणाच्या बी आपण कसं देव ऐकन सांगा ना. इकडे ऐका विनोद सोडून द्या जागे अर्जुन म्हणला देवा पांडव भीष्म जर आम्हाला मारणार असेल तर तू काय करतोस बोल काय करतोस तू. देवाच्या डोळे भरून आले अर्जुना झोप मी बघतो आता काय करायचं. अर्जुन घोरायला लागला काही घेणं देणं नाही त्याला. अर्जुन झोपला 3:00 भरतराव 3:00 अरविंद बाबा द्रौपदीला बोलून घेतलं कुणी
भीष्माचे आपले कृष्णानं द्रौपदीला बोलून घेतलं, खांद्यावर घेतलं, खांद्यावर. बाहेर पाऊस होता, आता काल जसं होतं तर बारीक पाऊस, पाय भरतील म्हणून खांद्यावर घेतलं देवानं बहिणीला द्रौपदीला पांडवाच्या बायकोला. आणि जिथं भीष्माचार्य बसले होते तिथं घेऊन गेले आणि सांगितलं एकच काम करायचं, काहीच करू नको. म्हातारं डोळे झाकून बसलेले, बांगड्या वाजवायच्या आणि जाऊन पाय धरायचे, बाकी काहीच बोलू नको. म्हणले ठीक आहे, सांगितलं तेवढं आहे. खांद्यावर बसून नेलं, हातात कंदील, हातात एका हातात कंदील, वरी खांद्यावर द्रौपदी आणि इथं घुंगडी टाकलेली. आणि देव तिथं गेला आणि सोडलं द्रौपदीला. द्रौपदी गेली बांगड्याचा आवाज, तीन वाजलेले पहाटं, हात पायाला हात लावला. ह्या म्हाताऱ्याला वाटलं, भीष्माला वाटलं दुर्योधनाची बायको आली काय की. लक्ष, एवढ्या पहाटं कोण येईन, ही उडूक कशाला कशाला येईन इकडून, सांगा बरं. कृष्ण कशाला येईन ह्याच्या मनातच नाही ना, पण ही किती खुडीलं बघा ना देव. हां, ह्याला वाटलं दुर्योधनाची कुणाची तरी बायको दिसायला लागली. लक्षात आलं का नाही, हात पायाला हात लागल्याबरोबर म्हाताऱ्याच्या तोंडातून शब्द गेले, अखंड सौभाग्यवती भव. आणि द्रौपदी हसली, हसली की म्हणली, पितामह पितामह म्हणल्याबरोबर म्हातारं जागं झालो. द्रौपदी तू म्हणले ती मी इथं कशी आलीस, म्हणले ती मी पुन्हा सांगते, पण मला हे सांगा कालची प्रतिज्ञा खरी का आशीर्वाद खरा. बोला बोला माझ्या लक्ष द्या, काय गोड प्रसंग आहे बघा आता, ऐकाय सारखा आहे. कालची प्रतिज्ञा खरी का आजचा आशीर्वाद खरा. म्हातारं म्हणलं ते मी पुन्हा सांगतो, तू इथं आलीस कशी हे मला सांग पहिलं. चल, तिनं सांगितलं मी नौकरा संघ आले, तुझा नौकर दाखव कुठं आहे ती. लट लट कापायला, भीष्माचार्य म्हणते त्याला सामान्य नाही. हा, लट लट कापायला मा दाखव तुझा नौकर. म्हणली दारात उभाय, ऐका शांत ऐकलं तर लक्षात येईन. दारात उभाय भीष्माचार्य, लट लट कापत म्हातारं तिथं गेलं. पांढऱ्या दाढीवाले भीष्माचार्य आणि त्याच्याच हातातला कंदील घेतला देवाच्या, आणि देवाच्या चेहऱ्यावर लावला. कृष्ण परमात्म्याला बघितलं, भीष्माच्या डोळ्यात पाणी आलं. भीष्मानं तोंड फिरविलं आणि सांगितलं, द्रौपदी हे जर तुझा नौकर असेल आणि हे जर तुझ्या नवऱ्याच्या पाठीमागं कायम उभा असेल ना, माझ्यासारख्या भीष्मानं कालच्यासारख्या लाख प्रतिज्ञा केल्या तरी आजचा आशीर्वादच खरा होणार. बोलणं कळलं मला, आजचा आशीर्वादच खरा होणार. कालचं काही खरं होत नाही म्हणले, कालचं काही खरं होत नाही असं सांगितलं. द्रौपदी तुझे पाये भरलेले नाहीत, कसं काय. म्हणली ह्यानं मला खांद्यावर आणलंय, खांद्यावर आणलंय. म्हणल्याच्या देवाकडे बघितलं, देवा देवा तू जर ह्यांच्या पाठीशी असेल तर माझं काहीच होऊ शकत नाही. जा, जी होईन ती होईन, युद्धाला तयार हो, युद्धाला तयार व्हा. दोघाचं युद्ध, भीष्माचार्याने तिकडून बाण, धृतराष्ट्र आहे तिकडून दुर्योधने बाण मारायला सुरुवात केली. भीष्मा अर्जुनाला बाण लागला, अर्जुन खाली पडायला लागला. मोडक्या रथाचं चाक हातात घेतलं आणि भीष्माचार्य भगवान धावले, भीष्मा. त्यावेळेला भीष्माचार्याने सांगितलं, हे देवा थांब, झालं युद्ध, मला मारायचं आहे आता. मला काय व्हायचे, मरायचे. ऐका, ऐकणाऱ्यासाठी, हे जाणकारासाठी, पुरुषोत्तम महाराज त्यावेळेला भीष्माचार्यानं सांगितलं मला मरायचं आहे. त्यावेळेला देवानं सांगितलं, आत्तापर्यंत जगायचं होतं तुला, आत्तापर्यंत जगायचं होतं भीष्मा, आता का मरायचंय. भीष्माचार्याचे डोळे भरून आले, त्याला भीष्मगीता म्हणतात. भीष्माचार्याचे डोळे भरून आले आणि भीष्मानं सांगितलं, देवा आज तुझ्या मनात आलंय म्या मराव म्हणून. माझं बोलणं कळायला लागलं का ना, अर्जुना, अर्जुनाचं रक्षण केलंस. अरे अर्जुनानं काय नाही, काय काय तुझं तुझं किती वाटूळ केलं तरी तो त्यांचं रक्षण केलंस. अर्जुनानं स्वतःची बहीण पळून नेली कृष्णाची, स्वतःची. लक्षात आलं का नाही, बहीण पळून नेली तरी बी त्याला काही बोलला नाही मला. लक्षात आलं का नाही, त्वा संन्यासी हो निझनी. ज्ञानोबर म्हणतात, चोरोनी नेली माझी भगिनी, माझी बहीण चोरून नेलीस अर्जुना, तरी मी तुला काहीच बोललो नाही. का, त्याचं कारण एकच, पहाते पांडवाखंड वनवाशी, परी त्या देवाशी आठवीती. काही बी केलं पण पांडवांनी भजन सोडलं नाही. मग देवा पांडवासारखं माझा असावा, काही नको मला, कंठी राहू नाम, तुझं नाव माझ्या कंठात राहो. बटन न लगे आन ऐसे झाले जन, धरणी पाय तेजिले जन, न लगे मान मृति का धन, न लगे मान मृति का धन.
जगे आनाय से भाले धरनी पाय तेजी जन धरनी पाय तेजी जन सुंदर धरनी पाय तेजी ले जन काय धरोनी पाय तेजिले जन नलगे मान मृतिका धन वा नलगे मान मृतिका धन कंठी नामामृत ही महत्वाचं आहे कंठी नामामृत पान देवा तुझं नाम आमच्या कंठात राहो एवढंच आहे. हे बघा इकडे लक्ष द्या, आज मागणीचा दिवस आहे. देवाकडे काही मागू नका, देवा तुझं नाव आमच्या मुखात राहावा. याच्या पलीकडे दुसरं काही नाही, कारण बाकीचं काही कामाला येणार नाही. तुझं नामचिंतन केलेलं कामाला नाही. कंठी राहो नाम, पण आता इथं गोंधळ जरा. नामचिंतन तुझं राहावं, पण ते अहंकारानं नाही प्रेमानं असावं. अंगे भरोनिया प्रेम, कळालं का नाही? नाही तर काही काही कीर्तन करतेत, भजन करतेत, पण मरणाचा गडा उठलेला असतो त्यांना. लक्ष द्यायला लागलं का नाही? हां, त्यांच्यासारखा गडाच कुणाला उठलेला नसतो. महाराज हो, माझ्यासारखा महाराज आहे का? माझ्यासारखा गायक आहे का? आहे का माझ्यासारखा वाजवणार? असला गोंधळ होतोय. पण देवा ह्याच्यापासून दूर ठेव बाबा आम्हाला. अहंकाराचा वारा न लागू राजेसा. म्हणून पांगे भरोनिया प्रेम, प्रेम भाव देई प्रीती, गुण नाम वर्णवया स्तुती, गुण नाम वर्णवया स्तुती, विघ्न सोडून हाती परिस्थिती, हे माझी प्रेम भाव देई प्रीती, मज प्रेम भाव देई चित्ती प्रीती, गुण नाम वर्णावया स्तुती, गुण नाम वर्णावया विघ्न सोडवणी हाती. लक्षात आलं का नाही? देवा एवढंच दे कि तुझं आत्या काय दे मज प्रेम सर्व काळ, दे मज प्रेम सर्व काळ, दे मज प्रेम सर्व काळ, गोड तुझे रूप गोड तुझे नाम आणि देई मज प्रेम सर्व काळ. प्रेम दे देवा, कारण प्रेम सुख देई, प्रेम सुख देईन प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाशिवाय समाधान नाही. पण आता ही डोक्यातलं काढून टाका, आपण ज्याला प्रेम म्हणतो ते प्रेम नाही, ती वासना आहे. वासना लक्षात येते का माझं? अनुभव चित्ता चित्त जाणे, अनुभव चित्ता चित्त जाणे, अनुभव चित्ता चित्त जाणे, प्रेमने बोलता दाविता, प्रेमने बोलता दाविता सांगता, अनुभव एवढा ऐकताय पौराणीन पुरीनी, प्रेमने बोलता दाविता सांगता, अनुभव चित्ता चित्त जाणे, चित्त जाणे. इकडे लक्ष द्या, प्रेम बोलता येत नाही, प्रेम दाखविता येत नाही, आणि प्रेम सांगता येत नाही. लक्षात आलं का नाही? अनुभव चित्ता चित्त जाणे, फक्त ये हृदयीचे ती हृदयी घातले. ज्ञानोबराय म्हणतात त्याला प्रेम म्हणतात. प्रेम प्रेम म्हणजे काय सांगू का? प्रेमाची तो जाती आईशी आणि सर्वस्वाशी मुकावे. माणसं म्हणतात कुणाच्या जातीवर बोलू नये. खरं सांगतो, कुणाच्या जातीवर बोलू नये. जातीवर बोलल्यावर राग येतो माणसाला, पण आता ह्या प्रेमाची जात सांगितल्याशी तुम्हाला कळणार नाही. सर्वस्वाला मुकणं त्याचं नाव आहे प्रेम. लक्षात आलं का नाही महाराज? पण ती बोलून दाखवित नाही, आणि आपले माझ्यातलंय तिच्यावर प्रेम आहे. कशा ह्याला प्रेम म्हणतात का? ह्याला प्रेम म्हणतात? नाही, तुम्हाला विनोद नाही. प्रेमाचं फक्त पांघरून आहे, प्रेमाच्या पांघरुणाखाली आस्खलित मोह आणि वासना भरलेली असते. माझा राग येऊ देऊ नका महाराज, फार सुंदर आहे. लक्षात ठेवा, आपण ज्याला प्रेम म्हणतो ते प्रेम नाही. प्रेम आता उद्या ऐका तुम्ही काल्याच्या कीर्तनात, 80 वर्षाची गवळण 5 वर्षाचा कन्हैया तिच्यावर प्रेम झालं ते प्रेम म्हणतात.
राधेन कन्हैयाला विचारलं प्रेम कशाला म्हणतं सांगतो, राधेन कन्हैयाला विचारलं कन्हैया एवढं प्रेम करतोस तू माझ्यावर, मग 16108 बायका केल्या माझ्यासोबत का नाही रे लग्न केलं, देवानं सांगितलं राधे लग्न दोन जीवाचं होत असतं, तू आणि मी एकच आहे, लग्न कसं करायचं याला प्रेम म्हणतात, याला प्रेम म्हणतात, लक्षात आलं का नाही? हा आणि जे असं निस्वार्थी देवाचे प्रेम आहे ना ते प्रेम मला दे, अंगी भरोनिया प्रेम, तुझं नाव कंठात राहावं ना कंठी राहो नाम, आणि अंगी भरोनिया प्रेम, कंठात नाम आणि अंगात प्रेम, असं काहीतरी दान ऐसे काही द्यावे दान, 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 आलो पतित शरण, आलो पतित शरण, पतित शरण, बघता बघता पण असं वाटायला का 11 वाजले सांगा, आणि 11 वाजता सगळे शांत झाले ताताशी, लक्षात आलं का नाही? आईसे काही द्यावे दान, हे देवा अखंड कंठात तुझं नाम, अंगी भरोनिया प्रेम, आईसे काही द्यावे दान, असं काहीतरी दान द्या, आणि आलो पतित शरण, मी तुला शरण आलोय बाबा, मी तुझ्या पाया पडतो, मी पतित आहे, मला तुझ्या नामचिंतनाची फक्त खंड. महाराज असं काय होतं नामचिंतना म्हणजे विशेषता, अहो नाम घेता वाया गेला नाहीसा कोणी ऐकिला, सांगा विनवितो तुम्हाशी संत महंत सिद्ध ऋषी, नामे तरला नाही. थोडं बंदच ठेवा बरं, आता 15 मिनटं बंद ठेवा, खरं बरं बंद करा बरं, 15 मिनटं आराम करा, थोडं कीर्तन ऐका तुम्ही बी, हां करा बंद करा, भट्टी बंदच करा, 15 मिनटं बंद ठेवा, करा बंद, 15 मिनटं बंद ठेवा फक्त, ओ भोंगळे काय जोगळे का भोंगळे, हां डोंगळे डोंगळे बंद ठेवा, विठ्ठल विठ्ठल हा कुंडली कमलला हरी विठ्ठल ज्ञानदेव हला विठ्ठल, असं काय बरं त्या नामामध्ये की तुम्ही नामचिंतन नामचिंतन आम्हाला मगापासून सांगायला, नामचिंतन करा नामचिंतन करा, साधना करा भजन करा. महाराज नामचिंतनाशी साधना आहे, पाप्यातल्या पाप्यानं जरी ते नाम घेतलं तरी त्याचा उद्धार होतो, हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही? महाराज कुणी असू द्या, महाराज कुणी, आओ एक वेश्येची पुरगी होती, आपण गाणं म्हणतो ना, एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कान्हो पात्राला देवानं मंदिरात जागा दिली, संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, ही कान्हो पात्रा
ही झाली कानोपात्रा. पण दुसरी एक वेश्याची मुलगी होऊन गेली, तिचं नाव आहे गणिका वेश्या. तिचं नाव काय? गणिका. महादेव महाराज त्या गणिकेनं आयुष्यभर वेश्या व्यवसाय केला. कोणता व्यवसाय केला? वेश्या. आणि वेश्या व्यवसाय केला, मरायच्या टायमाला माणूस जवळ राहिलं नाही बोलायला, कुणाला बोलावा? ज्ञानोबरांनी वर्णन केलं, पोपट पाळला तिनं आणि पोपटाला बोलायचं होतं तिला. होती बोलावी तर पुसा कौतुके, कौतुकानं पुस म्हणजे पोपटाला बोलायला गेली. पोपटाला म्हणायचं होतं तिला राघू. काय म्हणायचं होतं? बोला राघू. पण रा म्हणली आणि घू म्हणायला जीभ वळली नाही. राघू च राघव असं झालं. राघव म्हणली तर महाराज आहो एका कवळासाठी आणि गणिका वैसवली वैकुंठी. नाथ महाराज म्हणतात यागदा तिनं चकलीनं म्हणली चकलीनं, आव चकली ना माले मुखा, आव चकलीनं देवाचं नाव घेतलं तर तिला वैकुंठा जागा दिली. एवढं नाव श्रेष्ठ आहे म्हणून तुम्ही भजन करा. लक्षात आलं का नाही? म्हणून तुम्ही आता काही लोक मला म्हणणार आहेत ना महाराज भजन करा भजन करा, मागापासून लावून धरलंय, आम्हाला कुठं ताला सुरात येत आहे म्हणायला? ताला सुराचा विषय नाही. तुम्ही गावाकडे जसे भजन करतात तसे करा ना. गावाकडले भजन गावाकडे भजन करतात ना बाबा, ह्यांचे भजन ऐकावतं बाबा बाबा. तुम्ही अशी तुम्ही भजनाला जातात का गावात कधी घाटवाडीला? हां, ह्यांचे वडील पुन्हा पुती सांगा असती लय थाट आहे ह्यांच्या वाडला तर, बरोबर आहे का नाही? माऊली तुम्ही गावातले भजनात का बाबा वाजवाय जायचं? जास्त नाही जायचं, अधूनमधून एखादं मी एकाच एकादशीला गेलो, पुन्हा गेलो नाही. लक्षात आलं? एकदा एकादशीला भजनाला गेलो आणि भजनाला गेल्यानंतर आमचे भजने म्हणले म्हणा अभंग, मी उचालला शरण शरण हनुमता जीच. आमच्यातलं एक भजने मह उचकालाय महाराज, हे भंडकर म्हणलं काय झालं? भंडकर म्हणलं झालं काय भजनातले नेम माहितीत का? आम्हाला काय झालं? अभंग आहे हनुमंताचा. हा अभंग आहे हनुमंताचा. छट्टी सहा म्हणाले याच्यान कावा बी काही म्हणायचं. मेला झालं काय? हेवा अभंग माझा आहे. हेवा असते का नाही गावाकडले भजना सांगावर? हे अभंग माझा आहे. म्हणलं तू ह्या ज्याचा आहे काय करावा आणि काय नाही. लई तर आहे निष्ठीची ह्याची वाट बघितली कवा केटली येते ती. लक्षात आलं? आणि चेहा पेले की काही काही एवढे सुंदर भजने आहेत. चेहा पेले की केटलीन बॅटरी उचलली की रानात. लक्षात आलं का नाही? पुन्हा फक्त सकाळी द्वादा जेवायलाच येते काय काय. लई तर राहा मग चेहा पे पाणी झालं की बायाकडे माईक जाणार, बरोबर आहे का नाही? मग ती नेवाला म्हणणार म्हणा हौसाबाई. मग तिनं सुरू करायचं बोलावा इटल पाहावा इटल बोलावा इटल. तालात नाही सुरात नाही काय. मग ती नेवाला म्हणणार हौसा सुरात मन सुरात मन. मग ती म्हणणार अण्णा मला उचलून द्या. एक नवीनच निघालेलं आहे आता लक्षात आलं का नाही? मला उचलून द्या काय करावा आणि काय. आणि मग आणि पुन्हा मग ती म्हणते आणि पुन्हा आपल्यासारखी गायक आले ना चांगले की मग ते भजने चर्चा करतात काय. त्याला दादरा जमला नाही काय करावा. लय तर आहे त्याला दादरा जमला नाही म्हणते. किती चांगला पकवाजा ना ठेक्यात चालाय पाहिजे ठेक्यात अशी म्हणतात पुन्हा. लय तर बरं त्यांच्या त्यांच्या विश्वातच असते ते बी त्यांचा एक आनंद घेते ते बी. हे बी चांगलं आहे. लक्षात आलं का नाही? ना कुणाला मूज येत नाही, ते हा लाद बी हानित नाहीत आणि पाय बी पडत नाहीत. हे बी चांगलं आहे त्यांचं. लक्षात आलं का? इकडं लक्ष द्या. भजन कसं करायचं आपला मुद्दा इथं होता. अहो मी काय म्हणतो तुम्हाला तालास्वराचं कुणी सांगितलंय नाही जरी तुझं मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवे नाही तयावी न भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण गाता येईल तेनेच गावे बाकी ज्याने हरी हरी म्हणावे. लक्षात आलं का नाही? बसल्या बसल्या रामकृष्णाने म्हणा नलगती सायास जावे वनांतरा आणि सुखी येतो घरा नारायण. देव सुखानं तुमच्या घरी येईल हो, फक्त तुम्ही नीट राहा बाकी काय नाही. आपलं तर ह्याची टोपी त्याला त्याची टोपी त्याला सगळ्याच्या टोप्या आपल्याला खालीवरील कुचाकुची करू नका. देव तुमच्या घरी आपोआप येतो. रामकृष्ण नाम सर्व दोषाहार तारण हरी एक जीवा तारण हरी एक जड जीवा तारण हरी एक राम कृष्ण जीवा तारण हरी एक रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण.
आणि जड जीवा तारण हरी एक. इकडे लक्ष द्या, आपल्या सामान्यासाठी रामकृष्णाने म्हणलात की देवाला पावत म्हणून. देवा कंठी राहू नाम अंगी भरून या प्रेम, आयसे काही द्यावे दान आलो पतित शरण. बाकी काही नाही, मी शरण आलोय बाबा, आणि तुझं दर्शन आम्हाला झालं तर संतांची पायी ठेवी तो वेळोवेळा डोळी. कारण संतामुळं जर तू आज तुझं नामचिंतन घडत असेल तर मी तुझ्या पायावर नतमस्त, संतांच्या पायावर नतमस्तक होतो. आणि देवा कसं आहे, हे नामचिंतनाचाच आम्ही आग्रह का करायला होत माहिती का? कारण या भवनाम संसाररूपी सागरातून तरुण जाण्यासाठी फक्त एकच आहे, ते म्हणजे देवाचं नाम. तुका म्हणे तरे भवसिंधू एक सरे, या भवसिंधू म्हणजे संसार सागर. भवसिंधू म्हणजे काय? भव म्हणजे संसार, सिंधू म्हणजे सागर. संसाराच्या सागरातून तरुण जाण्यासाठी भवसिंधू एक सरे, एक देवाचं नाव संसारात. काही घडी थापट गरजच नाही आता काही पडत, त्याच्यामुळे तुला बसविले, काही गरज पडत नाही, लक्षात आलं का नाही? भवसिंधू एक सरे, ह्याच्यातून काही गरज पडणार नाही. फक्त नामचिंतन संसाररूपी सागरातून तुम्हाला बाजूला तारण्याचं काम फक्त प्रभूचं नामचिंतन करतं, हे लक्षात ठेवा. म्हणून देवा आयसे काही द्यावे दान आलो पतित शरण. चार शरणाचा भंग आपल्या पुढं मांडला. आज आपल्या शेवटचा सप्ताहाचा शेवटचा दिवस आणि सुंदर मोठ्या संख्येनं, वाटत नसुद्धा नव्हतं. आता आपण तिकडून सप्ताह करीत इकडे इकडे आणलाय, बरोबर आहे की नाही? आता जागा सरत गेली तर इकडे इकडे लांबवा लागेल, कारण आता जागेची अडचण आहे. कारण इथं माणसं बसा कुठवर लोक बघा, त्या बघू नका, त्या थोबाट मांड्या बघू नका, त्या बायाचा ईश्वासर राहिला कोणा, मी सांगायला ना बघू नका, मग काही करायचे बघायचे करायचे का? एवढे माणसं त्या लिंबाच्या झाडापर्यंत, मंदिर बिगज भरलंय, इकडं बिगज, इकडं बी सगळे तरुण पोरण येईन, एवढं सुंदर वातावरण या ठिकाणी तयार झालं. यार हे आता आपल्या परिसरातला नंबर एकचा सप्ताह पारगावचा झाला, हे लक्षात ठेवा. नंबर एकचा आपल्याकडं चिंचवण, आणि चिंचवणच्या नंतर आपला सप्ताह एक नंबरला ही ध्यानात ठेवा. लक्षात आलं का नाही? हा, हे लक्षात आलं का नाही? आपलं ते उन्हाळ्यात असतंय, आताच चाललंय, लक्षात आलं का नाही? सुंदर सप्ताह. कारण महाराज आपलं तरी वेगळं, आपल्याला काय लोकायचं लुटायचं आणून खर्चायचं, त्याला काय एवढं, बरोबर आहे का नाही? पण इथं वर्गणी करून गोळा करायची, आणि सगळ्याकडून रुपया रुपया गोळा करायचा, आणि सगळ्याकडून गाव बघितलं तर मोठभर गाव आहे, बरोबर आहे का नाही? एवढं एवढंसं गाव आहे, आणि एवढूशा गावात कोरोना काळातसुद्धा सप्ताह झाला आपल्या इथं, झाला नाही का सांगा बघ महाराज? म्हणजे एवढं सुंदर गाव, छोटंसं आहे, मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हणतात ना, तसं गाव लहान आहे, पण सुंदर सप्ताहाचं आयोजन. आपण सगळे तरुण पोरं याच्यात सहभागी होतात म्हणून सगळ्यांनी, आणि बघा सप्ताहाच्या वेळेला जात पात धर्म पक्ष सगळं बाजूला सोडायचं आणि ह्या मंडपात सेवा करायची. काय नाही, मला एकच सांगू द्या, अहो सत्तेसाठी जर सगळे पक्ष एक होत असतील तर सत्तेसाठी सगळ्या जाती धर्माने एक होऊ नये, सांगा बरं महाराज? कुठल्या काय, तुमचा धर्म कोणता आहे, तुमची जात कोणती, तुमचा पक्ष कोणता आहे, ते मंडपाच्या बाहेर 7 दिवस संपल्यावर 7 दिवस आपण एकाच पक्षाचे, फक्त परमात्म्याचे. लक्षात आलं का नाही महाराज? हां, आता पक्ष त्याच्यामुळे मी कोणाच पक्षाचे लाग नादी लागत नाही, कशाला उगत नादी लागत, सांगा बरं? पण आपल्याला काही राजकारणाचा मिळत लागत नाही, त्याच्यामुळे आपण नादीच लागत नाही. कुठं नादी लागत बसावा, चुलते पुटणे फुटले फुटले म्हणले
फुटले फुटले म्हणले बरोबर आहे नाही. पुन्हा आजी दादा गाडीत बी दिसली. उठले उठले म्हणले दादा झोपले झोपले म्हणले म्हणले का नाही सांगा. दुसऱ्या दिवशी म्हणले आजी दादा आमचेच नेते पवारसाहेब म्हणले आमचेच नेते. पुन्हा तिसऱ्या दिवशी पत्रकाराने म्हणले मी कावा म्हणलो. पुन्हा आजी दादाची बीडमध्ये सकाळ सभा शरद पवाराचा मोठा फुटू. आपल्या बापाला मेळ लागणार राजकारणाचा काय चाललंय काहीच मेळ आणा. फक्त एक आहे बुडा खतरनाक आहे एवढं लक्षात ठेवा बाकी काही नाही. जे सब चल रहा है तो बुड्ढे की तरफ चल रहा है एवढं देणार ठेवा एवढं लक्षात ठेवा काही नाही. महाभारतात राजकारण सांगितलं ती पवारसाहेब वाची तिथे लक्षात आलं का नाही बोलणं इकडे लक्ष द्या. आपल्याला त्याची काय करायचं आपल्याला त्या पक्षात घेणं देणं नाही. आता पक्ष आला आपला पितृपक्ष चिन्ह एकच कावळा बाकी काय घेणं देणं सांग. तसं आपण सगळ्या पक्षाचे लक्षात आलं का नाही. आपला एकच पक्ष हरिनामावर लक्ष आपल्याला काय घेणं देणं परमार्थिक माणसानं आणि ज्याच्या गळ्यात माळ आहे ना त्यानं कोण्याच पक्षात पडायचं नाही हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही. हां मा गळ्यात माळ आहे आपण देवाचे म्हणून सगळेजण आपल्या गावात एकी बघायला मिळते महाराज. लक्षात आलं का नाही. सगळ्या जाती धर्माची एकी आपण इथं या ठिकाणी केली. सर्वांना धन्यवाद आणि सुंदर उत्सव संपन्न केला. आता एकच एवढं सप्त्यात एवढे माया पायाजवळ दिसलात ना आता इथून पुढं धाब्यावर दिसू नका एवढंच आहे बाकी काही नाही. लक्षात आलं का नाही. विनोद नाही मजा नाही तर उद्या काला झाला आले अंग ताटले 90-90 घेऊ हे नका करू बाकी काय नाही. विनोद नाही मजा म्हणून नाही. तुम्ही इथं 8 दिवस कीर्तन करायला आणायला इथं कीर्तन करायला वाटं लावायला पाकिट घरायला उद्या पंगत वाढायला सगळ्यात तुम्ही आहेत. पण तुम्ही उद्या अर्धी बी पेले तरी सगळ्या पुण्याची लेवल आली हे ध्यानात ठेवा. पुन्हा आता इथं दिसलात ना पुन्हा दुसरीकडे दिसू नका एवढी विनंती करा. पवित्र तुळशीची माळ घाला जीवा जाऊ द्या तिकडं लोकांचं आपला आपला प्रपंच आणि आपला संसार चांगला करा. जाऊ द्या तिकडं बाकीचं काही आपला आपण उद्धार करा महाराज. ज्या लोकांचं सोडून द्या आता मी तुमच्या पाया पडतो. युग बेकार आले युग बेकार आले पोरो मी तुमचा आहे म्हणून तुम्हाला सांगायला लागलो आहे. काळ बेकार आलं आहे तुमचे मायबापसुद्धा तुमचे नाहीत आणि तुमचा बहीणभाऊसुद्धा तुमचं नाही. तुमचं जर असेल तर आपले आपल्याला हे सगळं निस्तारायचं आहे. त्याच्यामुळे नीतीनं जगा धर्मानं जगा गळ्यात माळ घाला देवाची म्हणून जगा एवढंच आहे. काही बाकीचं घेणं देणं नाही एवढी विनंती करतो. दुसरे एक दोन नियम आपल्याला बदलायचे आहेत. रोज नियम सांगायलो एक दोन नियम बदलायचे आपल्याला. मोबाईलवर बोलताना एक नियम बदलायचा आहे नियम बदलून टाकायचा आहे. आपल्याला हॅलो म्हणायचं नाही तर आपल्याला रामकृष्ण हरी म्हणायचं. ध्यानात बसलं का नाही. आपण आपल्या धर्माचं काम करतो आपण आपल्या धर्माचं. अरे मी कुणा धर्माला नावं ठेवतो असं समजू नका. आपण हिंदू आहोत हिंदू सारखं जगा. मुस्लिम धर्माचा माणूस जर आला तर आपल्याला रामराम नाही म्हणत सलाम अलेकुम म्हणतो म्हणतो का नाही. आणि आपले बिन लाजन त्याला म्हणतात अलेकुन सलाम अलेकुन त्याला म्हणते. खरं सांगायला मी त्यांच्या धर्माला नाव ठेवत नाही ते त्यांच्या धर्माचं इमानदारीनं काम करतात. आपण का गोल टोपे घालून त्यांच्यात बसावा. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला. मी काय सांगतोय ही मुस्लिम धर्माचं कर्तव्य आहे त्यांच्या धर्माच्या कपाळाला गंध लावायचा नाही. त्यांच्या धर्मात लिहिलेलं आहे. पण आपल्या धर्मात कपाळाला गंध लावा हे लिहिलेलं असताना सुद्धा पांढऱ्या कपाळाची पोरं रस्त्याने फिरताना दिसतात का नाही आपल्याला सांगा. अरे असा कपाळाला मोठा गंध लावा कोण्या कोपऱ्यात ओळखीतीने ही हिंदूचे म्हणून लक्षात ठेवा. हिंदूचे म्हणून जगा छत्रपतीसाठी जगा महाराजांसाठी जगा. छत्रपती कोण्या धर्माचे ह्या काय झालं बघा. माझा राग येऊ नका मी आपल्यातल्या म्हणून बोलतो. ह्या आपल्या लोकांनी ह्या महापुरुषाच्या वाटणे केल्यामुळं गोंधळ झाला बघा. नाही तर महापुरुष त्यांच्याजवळ काहीच नव्हतं महाराज. आपले लोक ना आलंय का. छत्रपती शिवाजी महाराज मराठीचे भगवान बाबा वांजऱ्याचे सावता महाराज माळ्याचे शेणा महाराज वानाव्याचे ही गोंधळ आपण केला आहे. आंबेडकर बौद्धाचे अण्णाभाऊ साठे माता नाही नाही आंबेडकरा एवढे उपकारच कोणावर नाहीत आपल्यावर नाहीत मारा. आंबेडकरानं संविधान लिहिलेलं आहे. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला. ही जी घटना लिहिलेली ना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली. तुम्ही शासकीय कुठल्या बी कार्यालयात जा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो असतो तिथं असतो का नाही सांगा. का आपण हे गोंधळ घातला हे त्यांचे ते त्यांचे त्यांच्याकडं काही नव्हतं. छत्रपतीकडं मुसलमानांचे सुद्धा मावळे होते हे लक्षात ठेवा. बोलणं कळतंय माझं तुम्हाला. म्हणून ही पहिला नियम आपल्याला बदलायचा आहे. माझं तुम्ही ऐकत असाल तर सांगतो महाराष्ट्रभर सांगायला लागलो. आपल्याला फक्त रामकृष्णारी म्हणायचे लाजायचं नाही काही नाही काही नाही. आणि आपल्याला सकाळी बोलण्याची सुरुवात रामकृष्णारीपासून करायची. महिला असू द्या पुरुष असू द्या तरुण असू द्या पहिली भेट तुमची झाली की रामकृष्णारी म्हणायचं. काय म्हणायचं रामकृष्णारी म्हणायचं. रामकृष्णारी म्हणून पुढं बोलण्याला सुरुवात करायची. माझी तुमची वेळ झाली रामकृष्णारी महाराज. आव आपल्या बायको जरी सकाळी उठल्या उठल्या बायकोला सुद्धा रामकृष्णारी म्हणायचं मग बोलायचं. आपल्या येड्या आवला उठल्या उठल्या थांबा कुठे ग हिथसला नसतंय व थांबा कुठे ग येड्या जाती ठीक आहे ना. तुमचं व्यसन मला त्याची काही घेणं नाही. तंबाखू खातात ना तंबाखू मागा तिला पण पहिलं म्हणा रामकृष्णारी घेकडे तंबाखू असं म्हणा. आपल्याला परमार्थ करा वेळ नाही राहिला हो ह्याच्यातच परमार्थ करायचा आहे आपल्याला. आता कळायला लागलं का नाही माझं बोलणं. काही दिसू द्या बहीण दिसू द्या बायको दिसू द्या मुलगा दिसू द्या नवरा दिसू द्या कुणी दिसला की सकाळी सकाळी रामकृष्णारी म्हणायचं आणि पुढं सुरुवात करायची. जमल का एवढा नियम. जमल एवढा नियम हो जमल का एवढा नियम सांगा. चालेल ना एवढा.
एवढंच आहे. मी तुम्हाला विनंती करतोय, मी तुम्हाला काही मागत नाही, माझ्या पदरात फक्त एवढं दान टाका, आपल्या धर्मासाठी टाका, ओ धर्मासाठी टाका. लक्षात आलं का नाही? या बोलण्यातून आपला धर्म जागृत होणार आहे धर्मासाठी. तो पोरो अजून 10 वर्षाला हिंदू धर्म जर एकत्रित नाही झाला आणि पोरं जर एका जागेवर नाही झाले, आहे आपल्या आया बहिणीला रस्त्यावर इज्जती काढल्या जातील एवढा काळ विचित्र आहे. हो, परवानगी काढावं लागेल तुम्हाला सत्यासाठी. हुजूर हम थोडा संकीर्तन करण्याच्या हाते परवानगी मिळेगी. एवढा काळ विचित्र आलाय म्हणून माझ्यासाठी लाजू नका, धर्मासाठी तुमच्या मी तुमच्या पाया पडतो. मित्र जरी भेटला रामकृष्णारी म्हणा, सकाळी सकाळी कुणी दिसलं आता कीर्तनावून चाललात ना, येतो रे बाय बाय म्हणण्यापेक्षा रामकृष्णारी भेटू सकाळी काल्याला काय हरकत आहे? काय हरकत आहे सांगा, काय हरकत आहे का? काहीच हरकत नाही. सकाळी सकाळी आलात रामकृष्णारी या 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 बस 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 बस, काय हरकत आहे सांगा, काय हरकत आहे? गुड नाईटच्या ऐवजी रामकृष्णारी म्हणा, काय हरकत आहे सांगा. गुड नाईट म्हणण्याच्या आधी रामकृष्णाने म्हणा. कुणी सांगितले तुम्हाला ती संस्कृती? इंग्रजाचं कुणी सांगितलं तुम्हाला? आप माझा राग येऊ देऊ नका. आपल्या लोकांनी दुसऱ्याच्या माईला मावशी म्हणायची जास्त सवय. नाही खरं सांगायला, गुड नाईट गुड मॉर्निंग ही इंग्रजाची संस्कृती, आपली हिंदूची संस्कृती जपा. रामकृष्णारी म्हणा, रामकृष्णारीनं सुरुवात करा, रामकृष्णारीनं शेवट करा. दिवसातून 100 वाऱ्या जरी रामकृष्णारी झालं ना, मग तुमच्या गळ्यात माळ नसली तरी जमते, काय अडचण नाही. चला काय अडचण नाही, फक्त आणि 100 वेळा सहज होतं महाराज. आपण बघा, तुम्ही विचार करा माझ्या मला, बघा तुम्ही विचार करा, सकाळी भेटल्यापासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक माणसाला हा एकदा म्हणा ना, तो माणूस डबल भेटला तर म्हणू नका. एकदा म्हणा हरकत आहे का? 100 माणसं सहज भेटतात आपल्याला, भेटत नाही दिवसभरात, पुरं भेटत नाही. मग म्हणा रामकृष्णारी झाला ना जप महाराज, पाप काहीच नाही, जळत तिलं पापे जन्मांतरीचे हे असलंय. म्हणून एवढं करा आई, तुम्हालाही विनंती, फक्त तुमच्याकडे लाज असते, लाजू नका. प्लीज तुमच्या पाया पडतो, लाजू नका. तुम्ही ज्या दिवशी लाजलात त्या दिवशी आपला धर्म थांबला. मित्राला मैत्रिणीला बोलताना तुमची मैत्रीण आहे ना, मैत्रिणीला रामकृष्णारी म्हणा. कीर्तनावर चाललात ना, रामकृष्णारी ये उद्या लवकर, रामकृष्णारी म्हणा. काय बिघडत आहे, काय बिघडत आहे? तुमचा मुलगा जरी दिसला ना, रामकृष्णारी म्हणा. म्हणा मुलाला रामकृष्णारी पाणी गिरे असं म्हणा. त्यानं म्हणतात रामकृष्णारी आई चाललो शाळेमध्ये, एवढं म्हणाय काय हरकत आहे? एक सांगू बरं तुम्हाला, तुम्हाला एकच सांगतो जाता जात तळमळीनं, ज्या वेळेला तुम्ही घरात नवरा बायकू एकून मेकाला रामकृष्णारी म्हणता ना, त्यावेळेला जन्माला येणारं पोरग बोलायला सुरू झालं की रामकृष्णारी म्हणणारे हे लक्षात ठेवा. मला आणि तिथं आपल्या धर्माची सुरुवात होणार आहे. एवढं माझ्यासाठी 100% कराल पोरो, नक्की ना, नक्की कराल. तुम्हाला खऱ्या अर्थानं धर्माची शपथ आहे, तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. एवढं करा, विनाकारण वाया वेळ जाऊ देऊ नका. समजू आता आई जमेल ना, एवढं एवढं जमेल ना, रामकृष्णारीनं सुरुवात करा. आता समजू अण्णा की आपली ही पहिली भेट झाली, माझी तुमची आता भेट झाली. फक्त पुरुष मंडळीने महिलांनी महिलांनी म्हणायचं नाही, इकडे तरुण इकडले तरुण इकडले सगळ्यांना आता माझी भेट झाली. समजा पहिली भेट झाली, मी तुम्हाला रामकृष्णारी म्हणणार आहे. बघू किती मोठ्याने आवाज येत होती. समजा आपली पहिली भेट झाली, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण, रामकृष्ण हरी. वा, हा नियम पात्र पाळा, एवढे मी तुमच्या पाया पडतो. महाराष्ट्रभर हे हातात घेतलंय आणि हे फक्त आमच्या गुरुजींच्या आशीर्वादानं हाती घेतलेलं काम आहे, बाकी दुसरं काही नाही. एवढं लक्षात ठेवा आणि तुम्हाला विनंती सगळ्याला, लाजू नका. समजा माझी भेट झाली, आपल्याला रामकृष्णारी म्हणायचे. मोठ्याने किती मोठ्याने आवाज येतोय बघूया, लाजू नका. तुम्हाला तुमचा धर्म जर टिकवायचा असेल आणि तुमच्या पोरानं जर तुम्हाला दारू पिऊन तुमच्या कमरात मारावा असं वाटत नाही ना, तुम्हाला दारू प्यावा तुमचं पोरग, हे जर तुम्ही घरात थुलं ना चालू, तुमच्या पोराच्या गळ्यात 5वीला माळ असेल आणि तुमचं पोरग दारूपासून बाजूला असेल, फक्त एवढा नियम पाळा. तुम्हाला जर लाता खायच्या नसत्याल तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत रामकृष्णाचं वातावरण घरात ठेवा, देव तुमच्या पाठीशी उभा राहील. बघू आता आपली भेट झाली, आवाज किती मोठे नेतो ती बघूया. बोला रामकृष्ण हरी, महिलांना म्हणतो मी रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. एवढं सकाळ संध्याकाळ नियम पाळा, एवढंच आहे. एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण यांचा तुमचा आवाज येऊ द्या. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, आवाज हरी हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी सगळे. हा हा वा,
एवढं पाळा, रामकृष्णारीचं भजन करा, नामचिंतन करा. आता संपलं तरी बी रामकृष्णारी येऊ का, रामकृष्णारी महाराज, रामकृष्णारी दादा, रामकृष्णारी अण्णा एवढं म्हणित राहा, आयुष्याचं कल्याण होईल एवढं सांगतो. झालेली सेवा प्रभूचरणी. शांतीब्रह्म गुरुवरे पांडू महाराज मुंडे, ज्ञानेश भक्त आचार्य गुरु अर्जुनजी महाराज लाडगुरुजी यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. उद्या कीर्तन 12 वाजता सुरू होणार आहे, हे लक्षात ठेवा. 12 ते 2 काल्याचं कीर्तन होईल, त्या कीर्तनाचा सर्वांनी आस्वाद घ्यावा एवढी विनंती करतो. काही चुकलं असलं माझ्या पदरात टाका, मी असा गुंडाळून नेतो, थेट गावनाच्या 10 व्यापाशी झटकीतो. मला नेहून काय करायचं तुमचं तरी, चुकलं असलं तर माफ करा, मी आपल्या पाया पडतो. सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल जय.